Welcome, dear students. In previous lecture, we have to learn why learn and use GNU or Linux. Then today, we have to discuss computer network. Computer network is a group of interconnected computers or devices to have communication within themselves. A computer network consists of a collection of computers, printers, and other requirement that is connected together so that they can communicate with each other. Computer network हे असं network असणार आहे की एक computer दुसऱ्या computer ला, एक device दुसऱ्या device ला connect केलेला असणार आहे. आणि computer network म्हणजे वेगवेगळे computers, printers आणि अजून इतर जे इक्विपमेंट आहेत ते एकमेकांना जोडलेले असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत कॉम्प्युटर नेटवर्क. टाइप्स ऑफ नेटवर्क. देयर आर थ्री टाइप्स ऑफ नेटवर्क बेस्ड ऑन जिओग्राफिकल area. They cover LAN, MAN and WAN. Computer network जे आहे ते तीन types चे आहे. LAN, local area network. MAN, metropolitan area network. And WAN, wide area network. The entire use and implementation of these types depend upon the geographical area they cover. That is, LAN covers the smallest area, MAN covers an area larger than LAN, and WAN comprises the largest of all. या तीन टाइप्स पैकी जे LAN नेटवर्क आहे ते सर्वात छोटा एरिया, स्मॉलेस्ट एरिया कव्हर करतो, लोकल एरिया नेटवर्क. MAN नेटवर्क जे आहे ते लार्जर दॅन LAN, म्हणजे LAN पेक्षा थोडा मोठ्या नेटवर्क जे असणार आहे ते MAN असणार आहे. आणि सर्वात मोठं जे नेटवर्क आहे ते कोणतं असणार आहे? WAN, वाईड एरिया नेटवर्क. फर्स्ट आहे लोकल एरिया नेटवर्क LAN. LAN कव्हर्स स्मॉलर जिओग्राफिकल एरिया. Size is limited to a few kilometers and are privately owned. LAN जे network आहे ते सर्वात छोटा area acquire करतं, काही few kilometer एवढं, आणि ते privately म्हणजे स्वतः पैसे खर्चून आपण ते network जे आहे ते घेत असतो. Usage area is limited to areas such as an office building, home, hospital, schools, etc. आणि LAN ह्या network चा area जो आहे तो office buildings मध्ये आपण LAN network बसू शकतो, घरामध्ये बसू शकतो, हॉस्पिटल मध्ये बसू शकतो, स्कूल्स मध्ये बसू शकतो, म्हणजे लिमिटेड किलोमीटर, फ्यू किलोमीटर एवढा एरिया जो आहे तो कव्हर
करतो म्हणून ते बिल्डिंग होम हॉस्पिटल स्कूलमध्ये आपण लँड नेटवर्क जे आहे ते बसवत असतो. इट कव्हर्स अ शॉर्ट डिस्टन्स अँड सो द एरर अँड नॉईज आर मिनिमाइज. म्हणजे लँड जे नेटवर्क आहे ते कमी एरियामध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये एरर्स म्हणजे काही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. लँड इज इझी टू सेटअप आणि त्याचा सेटअप जो आहे तो सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने केलेला असतो. डेटा ट्रान्समिट ऍट अ व्हेरी फास्ट रेट ऍज द नंबर ऑफ कॉम्प्युटर्स लिंक आर लिमिटेड. म्हणजे डेटा ट्रान्सफर करण्याचा जो स्पीड आहे तो खूप फास्ट आहे कारण की लिमिटेड कॉम्प्युटर जे आहेत ते एकमेकांना कनेक्ट केलेले असतात त्याच्यामुळे जो स्पीड आहे तो सुद्धा कसा असणार आहे फास्ट असणार आहे. इट इज अ लेस एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट इज अल्सो लो. आणि कमी खर्चामध्ये आणि स्वस्तात मेंटेनन्स होईल अशा पद्धतीचं नेटवर्क जे आहे ते हे लॅन नेटवर्क आहे. नेक्स्ट इज मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मॅन इज लार्जर एरिया दॅन दॅट ऑफ अ लॅन अँड स्मॉलर एरिया एज कम्पेअर टू वॅन. मॅन हे नेटवर्क लॅन नेटवर्क पेक्षा मोठं आहे आणि वॅन ह्या नेटवर्क पेक्षा लहान आहे. इट कनेक्ट्स टू ऑर मोर सेपरेट कॉम्प्युटर्स दॅट रिसाइड इन द सेम ऑर डिफरंट सिटीज. याच्यामध्ये दोन आणि दोनापेक्षा जास्त कॉम्प्युटर्स हे कनेक्ट केलेले असतात ते एका ठिकाणी किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये नेटवर्क जे आहे ते कनेक्ट केलेलं असणार आहे. इट कव्हर्स अ लार्ज जिओग्राफिकल एरिया अँड मे सर्व्ह ऍज अँड ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे जिथं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे त्या एरियापर्यंत हे मॅन नेटवर्क जे आहे ते असणार आहे. ISP चा लॉंग फॉर्म तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. मी जे सांगते त्याचे नोट्स तुम्ही राईट डाऊन करून घ्यायचे नोटबुकमध्ये. इट इज हार्ड टू डिझाईन अँड मेंटेन अ मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मॅन नेटवर्क जे आहे ते मेंटेन करायला आणि डिझाईन करायला ते थोडं हार्ड आहे. फॉर एक्झाम्पल मॅन आर द पार्ट ऑफ टेलिफोन कंपनी नेटवर्क दॅट कॅन प्रोव्हाइड हाय स्पीड DSL लाईन टू द कस्टमर ऑर अ केबल TV नेटवर्क इन अ सिटी. म्हणजे जे टेलिफोन लाईन्स आहेत जे आपण लँडलाईन फोन वापरतो त्या लँडलाईन फोनचे जे टेलिफोन केबल जे आहेत त्या किंवा आपल्या घरी जे TV कनेक्शन घेतलंय केबल कनेक्शन त्या केबल कनेक्शनचे जे केबल आहे ते नेटवर्क हे मॅन टाईपचं नेटवर्क हे असणार आहे. नेक्स्ट इज वाईड एरिया नेटवर्क वॅन. वाईड एरिया नेटवर्क इज अ कॉम्प्युटर नेटवर्क दॅट एक्सटेंड ओव्हर अ लार्ज जिओग्राफिकल एरिया. वाईड एरिया नेटवर्क हे कॉम्प्युटर नेटवर्क एवढं मोठं आहे की त्याच्यात लार्ज एरिया जो आहे तो कव्हर केलेला असणार आहे. इट माइट बी कन्फर्म विद इन द बाउंड्रीज ऑफ अ स्टेट्स ऑर कंट्री. आणि याचा जो एरिया आहे तो
वेगवेगळ्या राज्यांचा वेगवेगळ्या देशांचा जो एरिया आहे तो ह्या वाइड एरिया नेटवर्क ने कवर केलेला असणार आहे. अ वॅन कुड बी अ कनेक्शन ऑफ लँड कनेक्टिंग टू अदर लँड्स व्हाया टेलिफोन लाइन्स अँड रेडिओ वेव्स. वॅन नेटवर्क जे आहे याच्यामध्ये वेगवेगळे लँड जे छोटे छोटे असणार आहेत लँड नेटवर्क ते लँड नेटवर्क आणि अजून इतर लँड नेटवर्क की ते टेलिफोन लाइन्स काही रेडिओ वेव्स त्यांच्याशी कनेक्ट करून ते या वॅन नेटवर्कशी कनेक्ट केलेल्या असतात. द टेक्नॉलॉजी इज हाय स्पीड अँड रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह. या टेक्नॉलॉजीचा स्पीड जो आहे तो कसा असणार आहे हाय असणार आहे आणि एक्सपेन्सिव्ह थोडा खर्चिक असणार आहे. अ कम्युनिकेशन मीडियम यूज फॉर वॅन इज टेलिफोन नेटवर्क और सॅटेलाइट लिंक. ड्यू टू लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन द नॉइज अँड एरर टेंड्स टू बी मोर इन वॅन. आणि जितकं जास्त डिस्टन्स तितकं त्याचा जो स्पीड आहे किंवा एरर्स ज्या आहेत त्या जास्त प्रॉब्लेम जे आहे ते या वॅन नेटवर्कमध्ये क्रिएट होऊ शकतात. नेक्स्ट नेटवर्क कॉन्फिगरेशन्स. नेटवर्क आर्किटेक्चर इज द डिझाईन ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क. इट इज अ फ्रेमवर्क फॉर द स्पेसिफिकेशन ऑफ अ नेटवर्क्स फिजिकल कॉम्पोनंट्स अँड देअर फंक्शनल ऑर्गनायझेशन अँड कॉन्फिगरेशन. नेटवर्क आर्किटेक्चर जे आहे ते ह्या कॉम्प्युटर नेटवर्कवर डिझाईन केलेलं असणार आहे. टू ऑफ द मोस्ट वाईडली यूज टाईप्स ऑफ नेटवर्क आर्किटेक्चर्स आर पियर टू पियर अँड क्लायंट और सर्व्हर क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. नेटवर्क कॉन्फिगरेशन जे आहेत ते दोन टाईपचे दिलेले आहेत. पहिलं आहे पियर टू पियर आर्किटेक्चर अँड सेकंड इज क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. फर्स्ट पियर टू पियर आर्किटेक्चर. इन धिस टाईप ऑफ आर्किटेक्चर ऑल द मशीन्स कॉल्ड ॲज पियर्स हॅव द सेम स्टेटस अँड दे कॅन कम्युनिकेट विथ एनी अदर पियर डायरेक्टली. पियर टू पियर आर्किटेक्चरमध्ये प्रत्येक मशीन त्या मशीनला आपण काय म्हणणार आहोत पियर असं म्हणणार आहोत आणि ते प्रत्येक पियर ही दुसरी पियर म्हणजे दुसऱ्या मशीनला काय केलेलं असणार आहे कनेक्ट केलेलं असणार आहे. अ पियर टू पियर नेटवर्क हॅज नो डेडिकेटेड सर्व्हर्स. पियर टू पियर नेटवर्क मध्ये सर्व्हर असणार नाही. एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरला कनेक्ट केलेला असणार आहे. इट्स इम्प्लिमेंटेशन आर मेंट फॉर स्मॉल नेटवर्क. आणि याचं इम्प्लिमेंटेशन हे पियर टू पियर नेटवर्क कुठे वापरलं जाणार आहे की ज्या ठिकाणी छोटे छोटे नेटवर्कची गरज असेल त्या ठिकाणी पियर टू पियर आर्किटेक्चर यूज केलेलं असणार आहे. फॉर एक्झाम्पल व्हेन स्टुडंट्स क्रिएट्स अ नेटवर्क टू शेअर फाईल्स थ्रू ब्ल्यूटूथ और शेअर इट द मोबाईल डिव्हाइस फॉर्म पियर टू पियर नेटवर्क फॉर ट्रान्सफर ऑफ फाईल्स. म्हणजे समजा मोबाईलमध्ये एखादा स्टुडंट त्याचा डेटा शेअर करत असेल मग तो ब्ल्यूटूथ थ्रू किंवा शेअर इट थ्रू त्याचा जो मोबाईलमधला डेटा आहे तो त्याच्या फ्रेंडला ट्रान्सफर करत असेल तर त्या नेटवर्कला आपण काय म्हणतो पियर टू पियर आर्किटेक्चर. त्याच्यामध्ये सर्व्हरची आवश्यकता असणार नाही. डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये बघा कॉम्प्युटर्स दिलेले आहेत. प्रत्येक कॉम्प्युटर
म्हणजे पियर असणार आहे आणि प्रत्येक कॉम्प्युटर हा दुसऱ्या कॉम्प्युटरला कनेक्ट आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत पियर टू पियर आर्किटेक्चर. नेक्स्ट क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. दिस टाईप ऑफ आर्किटेक्चर इज मोस्ट सुटेबल फॉर लार्जर नेटवर्क. सो देअर आर टू टाईप्स ऑफ मशीन्स इन नेटवर्क क्लायंट अँड सर्व्हर. हे जे नेटवर्क आहे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर हे मोठ्या लार्जर साईज मधलं नेटवर्क असणार आहे. याच्यामध्ये दोन टाईपचे मशीन असणार आहे नेटवर्कमध्ये, एक क्लायंट आणि एक सर्व्हर असणार आहे. पहिलं आहे क्लायंट. अ कॉम्प्युटर विच इज सीकिंग एनी रिसोर्स फ्रॉम अनदर कॉम्प्युटर इज अ क्लायंट कॉम्प्युटर. फॉर एक्झाम्पल डाउनलोडिंग अ इमेज फाईल फ्रॉम अ वेबसाईट, ब्राउजिंग इंट्रा और इंटरनेट एक्सेट्रा. द नेटवर्क यूजर नॉर्मली यूजेस अ क्लायंट कॉम्प्युटर टू परफॉर्म हिज डे टू डे वर्क. आता त्यांनी क्लायंट मध्ये काय म्हटलं आहे की अ कॉम्प्युटर विच इज सीकिंग एनी रिसोर्स फ्रॉम अनदर कॉम्प्युटर इज क्लायंट कॉम्प्युटर. म्हणजे एक्झाम्पल दिलं आहे की आपल्याला समजा एखादी इमेज फाईल डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड करताना आपण क्लायंटने ती इमेज क्लिक केली पण ती डाउनलोड करण्याचं काम हे कोणाकडे जाणार आहे, सर्व्हरकडे जाणार आहे. सर्व्हर जोपर्यंत ती डाउनलोड करत नाही तोपर्यंत ती क्लायंटला मिळणार नाही. म्हणून त्याच्यासाठी कॉम्प्युटर असं असणार आहे की ती एनी रिसोर्स फ्रॉम अनदर कॉम्प्युटर सीकिंग म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड असणार आहे. सर्व्हर इट इज अ कॉम्प्युटर हॅज अ रिसोर्स विच इज सर्व टू अनदर कॉम्प्युटर इट इज अ सर्व्हर कॉम्प्युटर. म्हणजे दुसऱ्यांना दुसऱ्या कॉम्प्युटरने जी माहिती पाठवली आहे त्या माहितीला माहितीचा अभ्यास करून त्याला सर्व करणं किंवा मदत करणं हे काम ह्या सर्व्हर कॉम्प्युटरला दिलेलं असणार आहे. द क्लायंट एस्टॅब्लिशेस अ कनेक्शन टू अ सर्व्हर अँड ऍक्सेस द सर्व्हिसेस इन्स्टॉल ऑन द सर्व्हर. क्लायंटने काय करायचं, कनेक्शन घ्यायचं आणि सर्व्हरला कनेक्ट व्हायचं. सर्व्हरला कनेक्ट झाल्यानंतर ज्या सर्व्हरच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस त्याने काय करायच्या, इन्स्टॉल करायच्या. अ सर्व्हर इज नॉट मेंट फॉर अ नेटवर्क यूजर टू ब्राउज इन इंटरनेट और डू स्प्रेडशीट वर्क. फॉर एक्झाम्पल मल्टीमीडिया सर्व्हर, फाईल स्टोरेज सर्व्हर्स, वेब सर्व्हर्स एक्सेट्रा. आता डायग्राम बघा, क्लायंट दिलेले आहे आणि प्रत्येक क्लायंट जो आहे तो कोणाशी कनेक्ट आहे, सर्व्हरशी कनेक्ट आहे. म्हणजे क्लायंटने जी इन्फॉर्मेशन सर्व्हरला पाठवली आहे सर्व्हर ती रीड करेल आणि त्याचा रिप्लाय हा प्रत्येक क्लायंटला देण्याचं काम करेल. थँक्यू.